अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेकनं विसर्ग नाहीच का, असा सवाल खरं तर उपस्थित होतोय. समितीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संवाद हा व्हायरल झालेला आहे. अलमट्टीतून पुरेसा विसर्ग होत नसल्यानं सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे का, असा सवाल सुद्धा यामुळे उपस्थित होतोय. आपण ही बातमी पाहतोय, अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेकनं विसर्ग होत नाहीच आहे का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय. कारण एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यामधली ती बातचीत आहे. आणि त्यामुळं खरं तर 3 लाख क्युसेकनं विसर्ग होत नाही आहे म्हणून सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे का, असा सुद्धा सवाल यामुळे उपस्थित केला जातोय. अलमट्टी धरणातून पुरेसा विसर्ग होत नसल्यानं सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली अशी शक्यता नाकारता येत नाही. खरं तर ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील हे संभाषण आहे, आणि ज्यामध्ये 3 लाख क्युसेकनं विसर्ग होत नाहीच आहे का, अशा प्रकारचा आशय यामध्ये आहे. आणि त्यामुळं कुठेतरी सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुड मॉर्निंग. काय परिस्थिती? परिस्थिती वाईट आहे सर. काय झालंय, अलमट्टीने काल रात्री 5 वाजता संध्याकाळी सांगितलं होतं की आम्ही विसर्ग करतोय 3 लाखानं म्हणून, आणि 3 लाखानं विसर्ग करतो म्हणून त्यांनी मेसेज पण फॉरवर्ड केला. बरं, आणि त्याप्रमाणे त्यांनी विसर्ग केलेला नाही आहे. त्यांचं काय चाललंय आता, अलमट्टीची लेवल मेंटेन करायचं, म्हणजे आता जी 517-517 जी लेवल आहे ती कंटिन्यू ते ठेवायला लागले, आणि त्याच्यामुळे काय झाले, सांगलीकडचं आणि इकडचं पाणी जे आहे ते पुढे जाईना झालंय. आणि आता मागून परत कोयना धरून सोडणार आहे, राधानगरी विसर्ग होणार आहे, वारणीचा विसर्ग चालू आहे, तर यामुळं सांगलीकर आम्ही पुरत जाऊ सर. अशी परिस्थिती झाली आहे. हा, तिला पण बोलतोय आपण कंटिन्युअसली. हा, ते 517 खाली आणायला काही तयार नाही. हा, सर्व स्तरावरून प्रयत्न झाले त्यासाठी की त्याने तुम्ही कारण ते अलमट्टीवर ही करताय काय, आणि सर्व स्तरावर बोलणे करून पण ते 517 साधारण आराऊंड त्याच्या मेंटेन करायचं ते मान्य.